राज्यात असलेल्या एकूण त्रेसष्ट हजार एकशे बासष्ट सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सत्तावीस हजार नऊशे शहाण्णव कर्मचारी हे उच्च शिक्षित आहेत तर पदव्युत्तर शिक्षणाहून जास्त शिक्षण घेतलेले नऊशे त्रेपन्न असून हा आकडा एक टक्क्या एवढा आहे असं सरकारी कर्मचारी सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झालं आहे नमस्कार मी अदिती जांभळे गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत राज्यात असलेल्या एकूण त्रेसष्ट हजार एकशे बासष्ट सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेले एकूण दोन हजार एकशे एकोणतीस कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यामध्ये एक हजार सहाशे सात अनुदानित संस्थांमध्ये चारशे सत्याऐंशी महामंडळामध्ये तीस व स्वायत्त संस्थांमध्ये पाच कर्मचारी कार्यरत आहेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेले एकूण नऊ हजार पाचशे तीस कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यामध्ये सात हजार एकशे साठ अनुदानित संस्थांमध्ये एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस महामंडळामध्ये एक हजार त्र्याण्णव व स्वायत्त संस्थांमध्ये छत्तीस कर्मचारी कार्यरत आहेत दहावीपर्यंत शिक्षण झालेले अकरा हजार आठशे तीन 914, 1056, 1020, कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यांमध्ये नऊ हजार एकशे पंचेचाळीस अनुदानित संस्थांमध्ये एक हजार पाचशे महामंडळामध्ये एक हजार एकशे वीस व स्वायत्त संस्थांमध्ये एकतीस कर्मचारी कार्यरत आहेत उच्च माध्यमिक शिक्षण झालेले म्हणजेच बारावी झालेले नऊ हजार एकशे अठ्ठावन्न कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यामध्ये सात हजार चारशे एकोणीस अनुदानित संस्थांमध्ये एक हजार तीनशे सत्तावीस महामंडळामध्ये तीनशे एकोणनव्वद आणि स्वायत्त संस्थांमध्ये तेवीस कर्मचारी आहेत आय टी आय पास झालेले एकूण दोन हजार चारशे सहा सरकारी कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यांमध्ये एक हजार नऊशे बावन्न अनुदानित संस्थांमध्ये दोनशे नऊ महामंडळामध्ये दोनशे एकोणचाळीस आणि स्वायत्त संस्थांमध्ये सहा कर्मचारी कार्यरत आहेत डिप्लोमा पास झालेले एकूण चार हजार तीनशे पंचवीस सरकारी कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यांमध्ये तीन हजार पाचशे एकोणनव्वद अनुदानित संस्थांमध्ये सहाशे शेहेचाळीस महामंडळामध्ये पंच्याऐंशी व स्वायत्त संस्थांमध्ये पाच कर्मचारी कार्यरत आहेत असे मिळून आय टी आय ते डिप्लोमा पर्यंत शिक्षण झालेल्या श्रेणीत एकूण सहा हजार एकतीस म्हणजेच सुमारे दहा टक्के कर्मचारी कार्यरत आहेत पदवी प्राप्त झालेले एकूण अकरा हजार दोनशे ब्याऐंशी सरकारी कर्मचारी असून त्यात खात्या सरकारी खात्यांमध्ये सात हजार चारशे पाच अनुदानित संस्थांमध्ये तीन हजार तीनशे पंचेचाळीस महामंडळामध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर व स्वायत्त संस्थांमध्ये चौपन्न कर्मचारी कार्यरत आहेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त झालेले एकूण चार हजार तीनशे ब्याऐंशी सरकारी कर्मचारी असून सरकारी खात्यांमध्ये एक हजार पाचशे पंचवीस अनुदानित संस्थांमध्ये दोन हजार सातशे एकोणनव्वद महामंडळामध्ये छप्पन्न व स्वायत्त संस्थांमध्ये बारा कर्मचारी कार्यरत आहेत व्यावसायिक पदवीचं शिक्षण प्राप्त झालेले चार हजार पाचशे चार कर्मचारी असून सरकारी खात्यांमध्ये एक हजार एक्याऐंशी अनुदानित संस्थांमध्ये दोन हजार सहाशे छप्पन्न महामंडळामध्ये एकशे अठ्ठावीस आणि स्वायत्त संस्थांमध्ये नऊ कर्मचारी कार्यरत आहेत व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण प्राप्त झालेले एकूण दोन हजार चारशे ऐंशी सरकारी कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यामध्ये एक हजार तीनशे चव्वेचाळीस अनुदानित संस्थांमध्ये एक हजार सहासष्ट महामंडळामध्ये साठ आणि स्वायत्त संस्थांमध्ये तीन कर्मचारी कार्यरत आहेत पदव्युत्तर शिक्षणाहून जास्त शिक्षण प्राप्त झालेल्यांपैकी फक्त नऊशे त्रेपन्न सरकारी कर्मचारी असून त्यात सरकारी खात्यांमध्ये चारशे पंचेचाळीस अनुदानित संस्थांमध्ये चारशे ब्याऐंशी महामंडळामध्ये एकवीस आणि स्वायत्त संस्थांमध्ये पाच कर्मचारी कार्यरत आहेत जे एकूण संख्येच्या तुलनेत फक्त एक टक्काच आहे तर शिक्षणाचा कसलाच अहवाल नसलेले एकूण तेहतीस सरकारी कर्मचारी फक्त दोन विभागात असून सरकारी खात्यांमध्ये अकरा व अनुदानित संस्थांमध्ये बावीस कर्मचारी कार्यरत आहेत तर आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटू नव्या विषयासह तोवर पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं